मुंबईकरांना मधुमेहानं ग्रासलंय की काय अशी स्थिती झाली आहे. मुंबईत दररोज सरासरी 26 मुंबईकरांचा मधुमेहानं मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईकरांचं आरोग्य बिघडत चालल्याचं हे लक्षण आहे. मुंबईतील आरोग्य यंत्रणेचं भीषण वास्तव प्रजा फाउंडेशननं उघड केलंय. मुंबईकर हे वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आहेत, त्यातही मधुमेहाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. याखालोखाल TB सारख्या संसर्गजन्य आजारानं दररोज 15 मुंबईकरांचा मृत्यू होतोय. मुंबई शहरात 40,000 नागरिकांमध्ये एक रुग्णालय, तर पश्चिम उपनगरात 86,000, तर पूर्व उपनगरात 72,000 लोकांमागे एक रुग्णालय. अर्थसंकल्पात भरीव तरतूद असतानाही मुंबई महापालिकेचं रुग्णालयांकडे दुर्लक्ष असल्याचं प्रजा फाउंडेशननं आपल्या अहवालात नमूद केलंय. महापालिकेच्या दर एका दवाखान्यात सरासरी केवळ एकच कर्मचारी नियुक्त करण्यात आलाय. 2018 पालिकेच्या दवाखान्यांकरता समत करण्यात आलेल्या पदकांच्या तुलनेत 19% कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. महाराष्ट्रामध्ये 2012 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी चालू आहे आणि गेल्या आठवड्यातच महाराष्ट्रामध्ये 25 लाख शस्त्रक्रिया आणि उपचारांचा जो महत्त्वपूर्ण टप्पा आहे तो टप्पा महाराष्ट्राने गाठलेला आहे. हे खूप मोठं यश ह्या योजनेचं खऱ्या अर्थाने म्हणण्यात येईल. आताच्या प्रजा फाउंडेशनने रिसेंटली सर्वे केला होता, त्या सर्वेक्षणातून असं दिसतं की जवळजवळ अजूनही 50%पेक्षा जास्त टक्के लोक गव्हर्नमेंट सर्व्हिसेस फॅसिलिटीज घेत आहेत. मग त्या फॅसिलिटीज घेत आहेत तर त्यांना आपण ते किती जास्त चांगल्या प्रकारे देऊ शकतो, याच्यासाठी काही जर शॉर्टफॉल असतील तर ते आपल्याला ओव्हरकम करणे जरुरी आहे.